आमच्या जीवनविद्येचं एक वैशिष्ट्य आहे, हा सूर्य हा जयद्र, इथे उधारीची बातच नाही. मेल्यानंतर मोक्ष मिळेल, मेल्यानंतर तुला स्वर्ग मिळेल, मेल्यानंतर तू वैकुंठाला जाशील. अरे पण आता काय? मेल्यानंतर तर ठीक आहे, पण आता काय? मला सांगायचा मुद्दा असा, आज काय याला महत्त्व आहे, मेल्यानंतर काय याला काही महत्त्वाचं नाही. मेल्यावरी मोक्ष मिळती असे म्हणती ते अतिमूर्ख, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण आपण सगळे म्हणते म्हणतो ना, जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये हे सगळे मूर्ख आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत हे सगळे मूर्ख आहेत. मेल्यानंतर मोक्ष म्हणतात ना ते मूर्ख. मग तुकाराम महाराज म्हणतात, याच देही याच डोळा, डोळा याच देही याच डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा, असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की विचारांची जोपासना करायला शिका. ही देवाची उपासना आहे हेही लक्षात ठेवा. मी मागे सांगितलं, डिवाईन नेम इज डिवाईन थॉट. देवाचं नाम म्हणजे देवाचा दिव्य विचार म्हणजे दिव्य नाम, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून चांगले विचार करायला शिका. आणि हे चांगले विचार करा तुम्ही जसे शिकाल ना, तसतसं तुमच्या जीवनामध्ये पालट होत जाईल. पालट आतमध्ये तुम्ही पालटलात ना की बाहेर पालटणार, हे लक्षात ठेवायचं. बघा, तुम्ही सिनेमा बघता की नाही? सिनेमा बघता. तर सिनेमामध्ये काय असतं? आता एक सिनेमा लागलेला आहे, दररोज तोच सिनेमा आपण बघतो. मग काही एक आठवडा गेला, दोन आठवडे गेले, लोकांचं हजेरी कमी कमी व्हायला लागली, उपस्थिती, की मग तो त्या ठिकाणी दुसरा सिनेमा येतो. दुसरा सिनेमा येतो तिथे तो दुसरा सिनेमा असतो. याचं कारण का? पहिल्या सिनेमाचं जे रील असतं ते रील दुसऱ्या सिनेमामध्ये नसतं. दुसऱ्या सिनेमातलं रील वेगळं असतं. मग फिल्मचं रील बदललं की चित्र बदलतं. म्हणून आज तुमच्या ठिकाणी जे रील आहे त्यामुळे तुमचं जे संसाराचं जे चित्र आहे ना, ते संसाराचं चित्र म्हणजे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे चित्र. आतलं रील तुम्ही बदललत ना की सुख पाहता पर्वता एवढे दुःख तवा एवढे, असं चित्र होईल. फक्त रील बदला. मग रील बदलायचं म्हणजे काय करायचं? आतमध्ये आपण जे विचार करतो ना, ते विचार बदलायचे. ते विचार फक्त बदलायचे. आणि हे विचार तुम्ही एकदा बदलायला सुरुवात केली ना, की तुम्हाला जगामध्ये परिस्थिती पालट झालेला तुम्हाला दिसेल. मग थोडक्यात, आपल्या आतमध्ये जे विचार जगत आहे त्या विचार जगताचं प्रतिबिंब म्हणजे आपल्याला दिसणारं जग, आपला संसार, आपला प्रपंच, आपलं जीवन. म्हणून आतलं जे बिंब आहे ते महत्त्वाचं आहे. बघा, आरशामध्ये तुम्ही बघता की नाही, तर आरशामध्ये जे दिसतं ते प्रतिबिंब असतं आणि बिंब आपण असतो. बिंब जे करीन ते आरशातलं प्रतिबिंब करीन. असं केलं तर काय होईल? आरशातलं प्रतिबिंब आहे तेच करीन, दुसरं काय करणार नाही. आणि तुम्ही आरशातलं प्रतिबिंबसुद्धा असं कर, म्हणजे असं करायचं का वाकडं तोंड करायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सगळं तुझ्या हातात आहे, हे सगळं तुझ्या हातात आहे. आपण म्हणतो सगळं देव करील आणि अमुक करील तमुक करील. देव परमेश्वर ज्याला आपण म्हणतो ना, तो तुमच्या जीवनामध्ये कधीही लुडबुड करत नाही. लक्षात ठेवा, तो कधी हस्तक्षेप करत नाही, तो कधी पार्शालिटी करत नाही. व यांनी एक किलो पेढे देतो म्हणून ह्याचं काम करूया, नाही म्हणा एक तू 10 किलो देतो म्हणून ह्याचं, असलं काय नाही. देव तुमच्या जीवनामध्ये लुडबुड करतच नाही, हस्तक्षेप करतच नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. मग देव काय करतो? देव काहीच करत नाही.
परंतु देवाकडून सगळं होत असतं. एवढं वामनराव काय बोलता तुमचं तुम्हाला तरी समजतं काय? मनात म्हणणार तुम्ही, मला माहिती आहे. मी काय म्हणतो मी पुन्हा सांगतो, देव काही करत नाही, परमेश्वर काही करत नाही, पण त्याच्याकडून सर्व होतं. तो करीत नाही पण सर्व होतं. मग याच्यात फरक काय? फरक सांगतो तुम्हाला. वीज काहीही करत नाही पण विजेमुळे सर्व होतं. हे तरी पटलं की नाही? जरा डोकं वापरलं तर आपल्याला कळेल, विचार शक्ती. वीज स्वतः काहीही करत नाही पण विजेमुळे सर्व होत असतं. आता या ठिकाणी माझा आवाज मोठा आहे, तुम्हाला ऐकू येतो आहे, विजेमुळे. पण वीज काही करत नाही. इथे तुम्हाला सगळ्या ट्यूबलाईट पेटलेल्या दिसतात, प्रकाश. वीज काही करत नाही, त्या ट्यूबलाईटमधून तो प्रकाश चाललेला आहे. ट्यूबलाईट नाही तर प्रकाश नाही, हे यंत्र नाही तर आवाज मोठा नाही. फ्रीज, मिक्सर, अमूक तमूक ही सगळी जी माध्यमं आहेत त्या माध्यमातून वीज प्रगट होते, पण स्वतः वीज काहीही करत नाही. हे स्वतः तसं आपल्या ठिकाणी नेमकं तसं आहे. विजेच्या ठिकाणी चैतन्य शक्ती घ्या, त्यालाच देव म्हणतात. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती, असं म्हटलं ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी सर्व उपाधी माझी गुप्त. जगामध्ये सर्व ठिकाणी चैतन्य शक्ती भरलेली आहे, पण ती गुप्त आहे. ती डोळ्याला दिसत नाही. वीज तरी डोळ्याला दिसते का? वीज पण डोळ्याला दिसत नाही. ही चैतन्य शक्ती सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद, त्याच्यावर माझी आता टी व्हीवर प्रवचनं झाले, ती ऐका. सच्चित आणि आनंद स्वरूप चैतन्य शक्ती म्हणजे देव, म्हणजे परमेश्वर, हे पहिलं लक्षात ठेवा. आता आपण जो देव म्हणतो ना, तो देव आणि खरा देव याच्यातला फरक हा आहे. आज आपण जो देव म्हणतो ना, ती आपण केलेली आपली सोय आहे, पण देव तसा प्रत्यक्षात नाही आहे. जसा तो जो देव तुम्ही आज मानता तसा देव नाही आहे. प्रत्यक्षात देव आहे तो सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती, हे पहिलं लक्षात ठेवा. ही सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती विश्वरूपाने प्रगट झालेली आहे. विश्वरूपाने प्रगट झाली, हे लक्षात ठेवा. विश्वरूपाने प्रगट झालेल्या सर्वमध्ये ती पुन्हा चैतन्य शक्ती वास करते. ती चैतन्य शक्ती त्याच्यामध्येच वास करते. म्हणजे प्रगट होणारी ती ज्या रूपाने प्रगट होते ती तीच, ज्याच्यामध्ये वास करते ती तीच, म्हणजे तो देव परमेश्वर तो. आणि हे संतने आपल्याला सांगितलेलं आहे, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संत. हे संतांना कळतं वळतं, इतरांना कळतही नाही आणि वळतही नाही. एवढाच फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात, बाकी काही फरक नाही. बाकी माणसासारखी माणसं सांगितली, संतही तसेच आणि आपणही तसे. हे मी काय सांगतो आहे की वीज काहीही करत नाही पण विजेमुळे सर्व होतं. तसं ही सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर, म्हणजे देव, म्हणजे भगवान, म्हणजे परमात्मा, काहीही करत नाही पण त्याच्यामुळे सर्व होतं. सूर्य काय करतो हो? सूर्य काहीही करत नाही, तो आकाशामध्ये नुसता आहे. तुम्ही म्हणता तो प्रकाश देतो, तो प्रकाश देतो ही खरं नाही. त्याच्याकडून आपल्याला प्रकाश मिळतो, तो प्रकाश देतो असं आपण म्हणतो ना, हे खरं नाही. तो आहे, त्याच्याकडून प्रकाश मिळतो आपल्याला की नाही? तो म्हणे मी देत नाही, तुझा बाप देईल. तो म्हणे मी देत नाही. अरे काय देत नाही, तू आहेस ना, तुझ्याकडनं प्रकाश येतो आहे, आपोआप मिळतो आहे. तू दे नाही म्हण, नाही तर नाही म्हण, तो आपल्याला मिळतच राहणार.
पण सूर्य आकाशामध्ये आहे, तिथून प्रकाश येतो आहे आणि त्या प्रकाशामध्ये तुम्ही सर्व व्यवहार करता. सकाळ झाली की व्यवहार करायला सुरुवात. सूर्योदय झाला, सगळे पक्षी आकाशात उडायला लागतात, सर्व ठिकाणी लोक जागृत होतात, सर्वजण आपापले व्यवहार करायला लागतात. आणि कोणामुळे? सूर्यामुळे. कोणामुळे? सूर्यामुळे. सूर्य काहीच करत नाही. ही जर उदाहरणं तुम्ही जर नीट लक्षात घेतली ना, आता हवा आहे. हवेमुळे तुम्ही आहात, हवेमुळे तुम्ही जिवंत आहात. जिवंत आहात म्हणून सर्व काही करतात. तुमचा प्रपंच, तुमचा परमार्थ, तुमचा देव, तुमचा धर्म, तुमचं कर्म, सगळं जे काही चाललेलं आहे ते सगळं चाललेलं आहे. लक्षात घ्या, हे सर्व काही चाललेलं आहे पण देव काहीच करत नाही. देव काहीच करत तो आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. वृक्षाचेही पान आले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही चराचरी. तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. जशी हवा सर्व ठिकाणी भरलेली आहे तसा देव सर्व ठिकाणी भरलेला आहे. हवा, हवेमुळे तुम्ही जिवंत आहात, सगळे व्यवहार करतात. हवा काही करत नाही. हवा काहीही करत नाही पण हवेमुळे तुम्ही जिवंत आहात आणि जिवंत आहात म्हणून सर्व करता. किती उदाहरणं देऊ, किती उदाहरणं देऊ. तसा देव आहे, तसा ईश्वर आहे, तसा परमेश्वर आहे. तो आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. तुमचा श्वासोश्वास चाललाय तो आहे म्हणून, तो आहे म्हणून श्वासोश्वास चाललेला आहे. त्याने तुम्हाला धरलेला आहे. कुणी त्याने त्याने सोडलं ना की राम बोलो भाई राम, त्याने सोडलं ना की राम बोलो भाई राम. आणि राम बोलो भाई राम आता आठवण झाली म्हणून सांगतो. राम बोलो भाई रामची आठवण झाली म्हणून सांगतो. आम्ही दादरला राहत होतो आणि चौथ्या मजल्यावर राहत होतो आणि आमच्या घरावरून सर्व मोठे लोक जायचे. मोठे लोक म्हणजे दिल्लीला जाणारे लोकसुद्धा आमच्या घरावरून जायचे आणि स्वर्गात जाणारे लोकही आमच्या घरावरून जायचे. दोघे पुष्कळ वेळेला मग आम्ही गॅलरीत उभे राहिलो की आम्हाला हे सगळं दिसायचं. एकदा मी असाच गॅलरीत उभा होतो आणि मला काहीतरी आवाज येतो आहे असं वाटलं. म्हणून कसला आवाज येतो मी जरा कान दिलं तर कसला तरी आवाज येतो आहे. थोडं जरा पुढे आली, जरा पुढे आली तर मला दिसलं एक प्रेतयात्रा चाललेली आहे असं मला दिसलं. आणि तो जो कोण होता ना तो पौडला होता आणि त्याला चार लोकांनी खाम दिला होता आणि सगळं ते चाललं होतं. राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम असं चाललं होतं. मी ते बघतोय, मला निरीक्षण परीक्षण करण्याची सवय आहे. माझं लक्ष त्या तो जो पडला होता ना त्याच्याकडे गेलं आणि हळूहळू त्याच्या इथे गेलं. तर राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. मी म्हटलं असं काय करतो हा. मग माझ्या लक्षात आलं तो असं सांगतो तुम्ही पाहिजे तर राम बोलो भाई राम म्हणा पण मी राम मेलो तरी म्हणणार नाही. मी जिवंत होतो तेव्हा नाहीच म्हटलं पण मेलो तरी म्हणणार नाही. असो सांगायचा मुद्दा त्याने आपल्याला धरलेला आहे. गोवर्धन पर्वत, गोवर्धन पर्वत कृष्णाने धरला ना कळंगरीवर. असा कळंगरीवर गोवर्धन पर्वत धरला तसा त्याने आपल्या ठिकाणी गोवर्धन पर्वत हा शरीराचा आहे ना तो शरीराचा गोवर्धन पर्वत त्याने कळंगरीवर धरलेला आहे. आणि कळंगरी म्हणजे काय माहिती आहे? मी
मी ही कलंगरी आहे, त्या मीवर हा गोवर्धन पर्व धरलेला आहे. तेवढं वामन आहे का तुम्ही सांगता हो, मी मी म्हणजे काय सांगू का? आता मी प्रवचन करतो हे मान्य आहे ना तुम्हाला, मी प्रवचन करतो. आता इथे बसलेल्या सर्वांना मी जर विचारलं, स्त्रिया पुरुष लहान मुलं, मी प्रवचन करतो ते ऐकतो कोण? बघा हा जो मी आहे ना हा खरा आहे, मग पुढे जे आहे ना हे सगळं खोटं. खोटं म्हणजे प्रत्यक्षात खोटं नव्हे, खरं जे आहे ना तो मी. आणि हा मी म्हणजे देवाची कळंगरी आहे, देवाची कळंगरी आहे. म्हणून मी म्हणताना काय स्मरण करायचं? नामस्मरण. मी म्हणताना अरे ही देवाची कळंगरी आहे, ही देवाची कळंगरी आहे, हे मी मी म्हणताना जर स्मरण झालं तर ते नामस्मरण. नाहीतर मी असा मी तसा खोटं, सगळं खोटं. अरे तो आहे, त्याने कळंगरी धरलेली आहे म्हणून तुझं हे सगळं चाललं आहे. गप्पा तुझ्या मियास, तुझी आईट, तुझं वैभव हे सगळं जे आहे ना ती कळंगरी आहे. म्हणून सांगायचा मुद्दा असा की नामस्मरण, नामस्मरण आपण जेव्हा म्हणतो ना आता स्मरण देवाचे करावे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. हां, त्यासाठी आधार नाम. नाम म्हणजे दिव्य विचार, म्हणून विचारांचे सामर्थ्य मोठे. विचारांचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की तुम्ही जसे विचार कराल त्याप्रमाणे तुमचं नशीब घडेल. तुम्ही जसे विचार कराल तुमची तशी परिस्थिती असेल. तुम्ही जसे विचार कराल तसं तुम्हाला जीवनामध्ये दिसेल. म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात, द वर्ल्ड यू लिव इन इज लार्जली डिटर्मिन्ड बाय व्हॉट गोज ऑन इन युअर माइंड, असं म्हटलं आहे. द वर्ल्ड म्हणजे हे जे जग आहे, द वर्ल्ड यू लिव इन इज लार्जली डिटर्मिन बाय व्हॉट गोज ऑन इन युअर माइंड. तुझ्या मनामध्ये जे चालतं ना विचारचक्र, त्या विचारचक्राप्रमाणे तुझं जीवनचक्र चालत असतं हे लक्षात ठेवलं ना, म्हणजे विचारांचं सामर्थ्य काय ते कळेल. पण आपल्या ध्यानात येत नाही. ऑल युअर एक्सपिरियन्सीस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स, असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे जे एक्सपिरियन्सीस म्हणजे अनुभव, कंडिशन्स म्हणजे परिस्थिती, एक्सपिरियन्सीस कंडिशन्स आणि काय एक्सपिरियन्सीस इव्हेंट्स म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात आणि तुमच्याकडून जी कृती केली जाते, कर्म केलं जातं, ते सर्व तुमच्या विचारांच्या प्रतिक्रिया असतात. तुमच्या आतमध्ये जे विचार असतात ना त्यांच्या प्रतिक्रिया असतात. म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण आपल्या या डिवाईन कॉम्प्युटरला फीडिंग करत असतो. म्हणून जीवनविद्या काय सांगते, ह्युमन बॉडी इज ए डिवाईन कॉम्प्युटर. आता हे कॉम्प्युटरचं जग आहे, या कॉम्प्युटर कॉम्प्युटर म्हणजे तुम्ही जे फीडिंग करता त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतात. तुमचं जर फीडिंग रॉंग असेल रॉंग रिझल्ट, फीडिंग करेक्ट असेल करेक्ट रिझल्ट. तसं तुम्ही विचार उच्चार आचार या रूपाने या डिवाईन कॉम्प्युटरला जे फीडिंग कराल त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळेल, बरे किंवा वाईट. इथे देव तुमच्यावर कृपा करत नाही आणि कोप करत नाही, परमेश्वर तुमच्यावर कृपा करत नाही कोप करत नाही, भगवान तुमच्यावर कोप करत नाही कोप करत नाही. मग तुम्हीच तुमच्या कर्मांच्या द्वारे तुमच्यावर तुम्ही स्वतः कृपा किंवा कोप करीत असता, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. म्हणून विचार करणं करणार, इच्छा करणं करणार, उच्चार करणं करणार, आचार करणं म्हणजे चारी ठिकाणी करणार, म्हणजे विचार करताना सावध संसारी असावे
सावध, इच्छा करता ना सावध, बोलता ना सावध, करता ना सावध। सदा सावध तो सदा सुखी, हे पहिले लक्षात ठेवा। तुम्ही जे विचार करता ना तो म्हणतो तथा अस्तु, तुम्ही जे बोलता ना तथा अस्तु, तुम्ही जी इच्छा करता ना तथा अस्तु। म्हणून तुम्ही जे काही करता त्यावेळेला तो तथास्तु म्हणतो आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून आपले वाडवडील पूर्वी सांगायचे आपल्याला, अरे मेल्या शुभ बोल रे नाऱ्या, काय म्हणायचे, शुभ बोल रे नाऱ्या, काय म्हणायचे, तर ते सांगायचे आपली जी वास्तू आहे ती वास्तू तथास्तु म्हणते, तथास्तु म्हणते। आता आम्ही सांगतो काय, ती वास्तू म्हणते की न म्हणते आपल्याला काय ठाऊक नाही, पण ही जी वास्तू आहे ना ती मात्र तथास्तु म्हणते। ही जी वास्तू आहे ना ही वास्तू मात्र तथास्तु तथास्तु असं म्हणत असते। म्हणून आपल्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे, जो शंकर आहे, जो गणपती आहे, जो विष्णू आहे, हा तथास्तु 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 असं म्हणतो। तथास्तु म्हणजे कसा, तू जसा विचार करतोस तसा तू, तू जसा इच्छार करतोस तसा तू, तू जसा बोलतोस तसा तू, आणि तू जसा करतोस तसा तू, हा त्याचा अर्थ आहे। म्हणून विचार करताना विचार करा, बोलताना विचार करा, इच्छा करताना इच्छा करा। आता इच्छा करताना आपण काय इच्छा करतो, देवळामध्ये जातो की नाही, होय महाराजा, त्या मेल्याचं वाटोळ होऊ दे, होय महाराजा, त्या मेल्याला फुडली फुडला गणपती म्हणजे चतुर्थी दिसता कामा नये, होय महाराजा, काय इच्छा, आणि बाकीची सुद्धा होय महाराजा म्हणतात, कळलं की नाही। अशा तऱ्हेची जर इच्छा आपण करायला लागलो तर मला सांगा कोकणचा विकास कसा होईल, कोकणचा कॅलिफोर्निया कसा होईल, कोकणची प्रगती कशी होईल। म्हणून कोकणचा विकास व्हायला पाहिजे ना, मग त्याच्यासाठी पहिला विचार धरा, काय विचार, जीवनविद्येचा ध्यास कोकणचा विकास। हा एक विचार धरा, धरा की नाही, हा एक विचार धरा, हा विचार धरायला शिका। तो विचार आपण धरत नाही, विचार तुम्ही धरलात ना की तो साकार होतो, पण तो धरला नाही ना तर तो पळून जातो, कळलं की नाही। विचार तुम्ही धरलात ना तो साकार होतो, आणि विचार जर तुम्ही सोडलात की तो पळून जातो। मी एक उदाहरण देतो, तुम्ही आपण सगळी मंडळी कोकणातली तलावाच्या काठीवर काठावर तुम्ही बसलेले आहात, आणि एक लहानसा दगड घ्या आणि त्या तलावात टाका, तुम्हाला काय अनुभव येतो, पाण्यामध्ये पडल्याबरोबर खडा तिथे एक लहान वर्तुळ होतं, अगदी लहान वर्तुळ, नंतर दुसरं वर्तुळ तयार होतं, ते मोठं असतं, त्याच्याहून मोठं वर्तुळ तयार करता 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 ते वर्तुळ मोठं होता होता संबंध तलावाला व्यापून टाकतं। तसा तुम्ही एकदा धरला विचार की तो विचार आहे ना तो हळूहळू पसरत 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 तो संबंध जीवनाला व्यापून टाकतो आणि त्याप्रमाणे आकार घेतो। असा आकार घ्यायचा की न घ्यायचा हे तुझ्या हातात आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। विचारांचं हे जे सामर्थ्य आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही, कारण अनिष्ट विचार करण्याची आपल्याला एक सवय जमलेली आहे। आणि दुसरं हे मनाचं जे शास्त्र आहे, बहिर्मन आणि अंतर्मन, याचंही आप कोणाला त्याच्याबद्दल माहिती नाही आहे, त्यातलं शास्त्र माहिती नाही, अशी परिस्थिती आहे। आपण देव परमेश्वर ईश्वर हे शब्द वापरतो पण त्याचा अर्थ आपण कधी बघत नाही। आता गणपतीबद्दल तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आधी मन घेई हाती तोच गणराजा गणपती। म्हणजे तुकाराम महाराज गणपती कोणाला म्हणतात ते लक्षात घ्या, की तुमच्या ठिकाणी जे मन आहे ना ते मनच गणपती आहे।
आता बघा, तुकाराम महाराजांनी हे जे सांगितलं आहे की तुमचं मन हाच गणपती आहे, म्हणजे तो गणांचा पती आहे. म्हणून गीतेमध्ये भगवंतांनी हेच सांगितलं आहे, इंद्रियाणां मनश्चास्मी, इंद्रियामध्ये मन मी आहे असं सांगितलं आहे. म्हणजे मनाचं हे सामर्थ्य आहे. मी तुम्हाला खरं सांगतो की मन 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 ज्याला आपण म्हणतो ना ते काय आहे, ईश्वरी तत्व, आत्मतत्व ज्याला प्रवाहित होतं आणि विषयांच्या दिशेने वाहतं तेव्हा त्या तत्वाला मन असं म्हणतात. तेच मन ज्याला उफराट होतं आणि स्वरूपाच्या दिशेने प्रवाहित होतं तेव्हा त्या मनाला आत्मा असं म्हणतात, देव असं म्हणतात. आणि म्हणून सर्व संतांनी सांगितलेलं आहे की अरे तुझं मन आहे ना ते उफराट कर. तुका म्हणे मन उफराटे होय तरी हे विकार मावळती. म्हणजे तुकाराम महाराजांचा एक मोठा अभंग, प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आहे की तुका म्हणे मन उफराटे होय, काम क्रोध लोभ वैरी हे सकळ गुरुकृपा बळे आवरावी. तुका म्हणे मन उफराटे होय तरी हे अपाय मावळती. म्हणून मन उफराटं करणं, मनाला स्वरूपाच्या दिशेने प्रवाहित करणं, मनाला स्वरूपाची इच्छा दाखविणं, मनाला देवाच्या दिशेने अंतर्मुख करणं ह्याला महत्त्वाचं स्थान आहे. पुष्कळ लोकांना अंतर्मुख म्हणजे काय हेच ठाऊक नाही. त्या डोळे मिटले की त्यांना असं वाटतं आपण अंतर्मुख झालो, पण तसं नाही आहे. डोळे मिटल्यानंतर अंतर्मुख होत नाही, उलट तो जास्त बहिर्मुख होतो. हे अनेक लोकांना माहिती नाही. तुम्ही डोळे मिटलेत ना की जास्त बहिर्मुख होतो. गंमत अशी आहे की एरवी आता बघा तुमच्या मनामध्ये व्यवहार करताना वगैरे वाईट विचार येणार नाही, पण ध्यानाला बसा नको ते विचार येतील. डोळे मिटून बसा नको ते विचार येतील. म्हणून हे जे मन आहे हे मन अंतर्मुख करणं म्हणजे डोळे मिटून बसणं नव्हे तर मनाला देवाच्या दिशेने पायला शिकविणं म्हणजे अंतर्मुख. हा देव कुठे आहे तेही भगवद्गीतेने सांगितलं, ईश्वर सर्व भूताना हृदेश अर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, असं म्हटलेलं आहे की सगळे भ्रमिष्ठासारखे लोक झालेले आहेत कारण हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्यालाच विसरले. म्हणून संत सांगतात देव तुझ्या हृदयात आहे त्याला धर. तुकाराम महाराजांचं वाद सुंदर आहे, एक धरीला चित्ती कोणाला आम्ही रखुमाईचा पती. काय म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. चित्तामध्ये आम्ही एकाला धरलं, कोणाला रखुमाईचा पती म्हणजे विठ्ठल, तर विठ्ठलाला धरलं. त्यामुळे काय झालं, इच्छावे ते जवळ आले ऐसे केले विठ्ठले, असं झालं. असं व्हावं की न व्हावं कोणाच्या हातात आहे, तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.